विरोधकांनी दोन्ही सभागृहातले सभात्याग केल्यानंतर ते माध्यमांशी बोलतात. बेकायदेशीर सभापतींचा विकार असो, 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 बेकायदेशीर सभापतींचा विकार असो. विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या उपसभापती नीलम गोरे आहेत, नीलमताई गोरे आहेत, ज्या सभापतीचं पण कामकाज बघतात, त्यांनी एक आठवड्यापूर्वी पक्षांतर केल्याच्या बातम्या आम्ही वर्तमानपत्र आणि टीव्हीवरून बघितल्या. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची नोटीस आजच दिलेली आहे, त्यांच्यासोबत अन्य दोन सदस्यावर. आणि ज्यामुळं ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन असेल तर नैतिकदृष्ट्या यांना या खुर्चीवर बसता येणार नाही, म्हणून अशा पद्धतीनं आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु सरकारने आणि उपसभापतीनं सुद्धा या संदर्भात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही या तीन सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन सादर केले असल्यामुळे त्यांचं रिमूव्हल व्हावं अशा प्रकारची मागणी सभागृहात आम्ही सचिवांकडे सादर केली आहे आणि त्याच्यामुळं नैतिकदृष्ट्या त्यांनी चेअरवर बसण्याचा अधिकार नाही. सरकारने याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु सरकारनं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेच्या दरबारात तुमच्या माध्यमातून आम्ही आज या संदर्भात दाद मागतोय. कायदेशीर 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 बाजू कायदेशीर बाजू ऐकून घ्या. आपणा सगळ्यांना माहिती आहे की विधान परिषदेचं जे अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासून, या अधिवेशनाच्या सभापती चा चार्ज उपसभापती नीलमताई गोरे यांनी घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरीली पक्षाची मेंबरशिप सोडलेली आहे आणि म्हणून कायद्याच्या 2A(a)मध्ये जी 10 शेड्यूल्डमध्ये जी प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आज फाईल केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय काय झाला आहे, त्यांनी ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवलेली आहेत. परंतु सद्य परिस्थितीत सभापती नाही आहे, उपसभापतींवरतीच अविश्वासाचा ठराव आहे, म्हणून आम्ही त्यांना रिमूव्हल नोटीस देखील दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आत्ता जे काय सत्ता संघर्ष झाला आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काय निर्णय दिले, या निर्णयामध्ये नवाब रबिया केसमध्ये जे सांगितलं गेलं की ज्या वेळेला अध्यक्ष किंवा सभापती उपसभापती हे जे घटनात्मक पद आहे, या पदावरती ज्या वेळेला अविश्वास दाखवला जातो त्याला त्यावेळेला त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार नाही. हा नैतिक अधिकार देखील नाही आणि कायदेशीर देखील अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ते पत्र दिलेलं आहे की अशा सभापतींना या खुर्चीवरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही, कायदेशीर अधिकार नाही, जोपर्यंत या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय लागत नाही आणि जोपर्यंत रिमूव्हल नोटीस फायनल होत नाही तोपर्यंत याच उपसभापतींनी तिथे त्या खुर्चीवरती बसू नये अशी आज आम्ही सर्व आमदारांनी भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेला आम्हाला मांडू न देण्यामुळे आम्ही आजचं कामकाज सभात्याग केलेलं आहे सगळ्यांनी. आणि यापुढे कामकाज करायचं कसं, कारण हे मेजॉरिटीवरती आता माजलंय सरकार, हे दाबून काढते आणि उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करतायत, ह्या सरकारचं काम करतायत. उपसभापती ह्या निपक्ष असल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी कुठलाही पक्ष नसतो. आणि त्यामुळे अशा दाबून काम करणाऱ्या, एकतर्फी काम करणाऱ्या उपसभापतींचे काम करू नये अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज बहिष्काराचा निर्णय झालाय, आता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि पुढच्या कामकाजाची दिशा त्याच्यामध्ये ठरवली जाईल. पहिला आज विरोधी पक्षाचा प्रश्न नाहीच आहे, पहिला प्रश्न आज आहे आम्ही उपसभापतींवरती जो अविश्वासाचा ठराव डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलंय
आणि रिमूव्हल पिटिशन फाईल केलं हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीत बैठकीत बसू घेऊ. त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा इकडे काय व्यासपीठावर सांगण्याचा विषय नाही आहे. तो नेत्यांचा विषय, ते नेते ठरवतील. परंतु जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सभापतींनी किंवा उपसभापतींनी नैतिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या त्या खुर्चीवरती बसू नये. हा आज आमचा महाविकास आघाडीचा निर्णय. आप जानते हो कि जो सत्ता संघर्ष हुआ जिसमें सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिए थे, आज हमारी विधान परिषद की जो उपसभापति है नीलमताई गोरे, उन्होंने वॉलंटरीली मेंबरशिप छोड़ दी है और 10 शेड्यूल के अंदर 2(1)(a) के प्रोसीजर के हिसाब से वॉलंटरीली मेंबरशिप छोड़ने के बाद में शी इज लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन और इसलिए हमने डिस्क्वालिफिकेशन नोटिस मूव किया है. डिस्क्वालिफिकेशन नोटिस के साथ में हमने रिमूवल नोटिस भी इशू किया है. ये दोनों चीज की जब तक डिसीजन फाइनल नहीं होता है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए महाविकास आघाड़ी के सभी MLO ने आज ये डिसीजन किया है कि ये डिसीजन जब तक होता नहीं है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए आज हम बॉयकॉट करके यहाँ पर आए हुए हैं. आज अभी महाविकास आघाड़ी की बैठक होगी, उस बैठक के अंदर ये तय किया जाएगा कि आगे की रणनीति क्या होगी. एक चीज पहले ही उनके ऊपर भारतीय जनता पार्टी ने रिमूवल नोटिस दी थी. जो रिमूवल नोटिस अभी भी विड्रॉ नहीं हुई है, जो बाहर सिर्फ बिजनेस एडवाइजरी कमिटी में कहा गया कि हमको निकालना है, लेकिन आज भी वो प्रॉपर्टी ऑफ द हाउस है. इसलिए वो नोटिस भी अभी तक जिंदा है और जब तक वो नोटिस नहीं लेते तब तक हमारी नोटिस पहुंच चुकी है. इसका मतलब दोनों तरफ से, उनकी तरफ से भी, बीजेपी की तरफ से भी और महाविकास आघाड़ी की तरफ से भी, दोनों तरफ से उनके लिए रिमूवल नोटिस आज है. तो मुझे ऐसे लगता है कि कोई पार्टी नहीं चाहती है कि नीलम गोरे वहां पर चेयर पर बैठे. तर नीलम गोरे यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस सादर करण्यात आलेली आहे आणि अशी नोटीस उपसभापतींच्या विरोधात जेव्हा असते तेव्हा त्यांना त्या पदावरती बसण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार सुद्धा नसतो असं अनिल परबांनी सांगितलंय. आणि याच मुद्द्यामुळे विरोधकांनी आज विधान परिषदेतनं सभात्याग केलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.